2021 आणि 2022 या वार्षिक कालावधीत सांगलीसह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरीचे आणि गहाळ होण्याचं प्रमाण वाढलं होतं. याचं गांभीर्य ओळखून सायबर पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या आधारे जिल्ह्यातून गहाळ झालेले तसेच चोरीला गेलेल्या मोबाईलची शोध मोहीम सुरू केली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून तसेच कर्नाटक राज्यातून तब्बल 15 लाख रुपये किमतीचे 110 मोबाईल पोलिसांना मिळवण्यात यश आलंय. जप्त केलेले महागडे मोबाईल हे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्या हस्ते मूळ मालकांना परत देण्यात आले. गेल्या 2 वर्षांपासून सांगली जिल्ह्यातील गर्दीच्या ठिकाणी तसेच घरातून मोबाईल चोरला जाण्याचे तसेच गहाळ होण्याचं प्रमाण वाढलं होतं. पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी सांगली सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन गहाळ तसेच चोरीच्या गुन्ह्यात गेलेले मोबाईल याची तांत्रिक तपासाच्या आधारे शोध मोहीम राबवून जास्तीत जास्त मोबाईल नागरिकांना परत करावेत याबाबत सूचना दिल्या होत्या. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पवार यांनी पोलीस अंमलदार सचिन कोळी, अजय पाटील, कॅप्टन साहेब गुंडवाडे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सचिन कनप, विकास भोसले, राहुल रोकंडे यांचे पथक तयार करून गहाळ झालेले मोबाईल शोधण्याच्या सूचना दिल्या. पथकाने तांत्रिक तपास करून कर्नाटक राज्यातील तसेच महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून अंदाजे 15 लाख रुपये किमतीचे 110 मोबाईल शोधून ते परत दिलेत. ज्या लोकांचे मोबाईल मिळून आले आहेत त्यांची ओळख पटवून पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्या हस्ते ते मूळ मालकांना परत देण्यात आले आहेत. अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.